राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे मुंबईतल्या वांद्रेमध्ये गोळीबारात सिद्दीकींचा मृत्यू झालाय लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी झालेला आहे अत्यंत दुःखद आणि तितकीच धक्कादायक घटना आहे आपण पाहतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा या गोळीबारामध्ये आता मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र आता आपल्यापर्यंत जी माहिती बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचं कळत हा हल्ला कुणी केला या संदर्भात आता अधिकृत माहिती पोलिसांकडनं येणं बाकी आहे मात्र जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी ही घटना आहे मुंबईतल्या वांद्रेमध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली आहे गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी तेंसा, यांचा आता मृत्यू झाल्याचं कळतंय लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झालेला होता त्यांचाच त्यांचाच मुलगा जिशांत सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेरच ही गोळीबाराची घटना घडलेली होती आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं मात्र उपचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचं अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना आपण पाहतोय हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केले होते अशी माहिती देखील समोर येते त्यातली एक गोळी की बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली आणि त्यामध्येच त्यांचा आता मृत्यू झाल्याचं कळतं आहे लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केलं गेलं होतं मात्र आता उपचारादरम्यान बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याचं कळतं आहे दोन ते तीन राऊंड फायर करण्यात आले होते त्यातली एक गोळी ही बाबा सिद्दीकींच्या छातीला लागली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुःखद घटना आपण पाहतो आहे